मित्रांनो, इंग्रजी भाषा शिकण्यासाठी व्होकॅबलरी खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला ग्रामर कितीही येत असेल, वाक्य रचनाही येत असेल, परंतु वाक्यात येणाऱ्या शब्दांसाठी इंग्रजी शब्दच माहिती नसेल तर तुम्हाला वाक्य बनवताच येणार नाही. मग इंग्लिश व्होकॅबलरी महत्त्वाची आहे हे तर समजलं, पण मग नवीन शब्द शिकायचे कसे? तर हेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. हॅलो एव्हरीवन, दिस इज प्रेम फ्रॉम इंग्लिश गुरू अकॅडमी अँड आय एम बॅक विथ 5 व्होकॅबलरी टिप्स. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. टिप नंबर 1, रीड इंग्लिश. रोज काहीतरी वाचा. वाचताना जे शब्द तुमच्यासाठी नवीन आहेत त्यांना अंडरलाईन करा आणि त्यांचा अर्थ डिक्शनरीमध्ये शोधून लिहून घ्या. नंतर त्यांचा वाक्यात उपयोग करून बघा. या प्रोसेसमध्ये एक शब्दाची 4 वेळा रिव्हिजन होते. एकदा वाचताना, डिक्शनरीमध्ये शोधताना, लिहिताना आणि सेंटेन्स बनवताना. एक बोनस पॉईंट हा आहे की तुमची रीडिंग प्रॅक्टिस देखील होते. टिप नंबर 2, रीड डिक्शनरी. कोणतीही एक चांगली डिक्शनरी घ्या आणि रोज एक पेज वाचा. जे शब्द तुम्हाला महत्त्वाचे वाटतील त्यांना वेगळ्या वहीत लिहा आणि त्यांचा वापर करा. अशा प्रकारे तुम्ही रोज नवीन शब्द शिकाल आणि काही दिवसांमध्ये अनेक महत्त्वाचे शब्द तुम्हाला माहीत होतील. टिप नंबर 3, यूज मोबाईल डिक्शनरी. आपण मोबाईलचा इतर कामासाठी वापर करतोच, तर इंग्लिश शिकण्यासाठी वापर करून घ्या. तुम्हाला प्ले स्टोअरवर मोबाईल डिक्शनरीचे अनेक ॲप्लिकेशन मिळतील. नेहमी एक डिक्शनरी मोबाईलमध्ये इन्स्टॉल ठेवा. ज्यावेळी शब्दाचा अर्थ माहीत नसेल तेव्हा डिक्शनरी काढा आणि मीनिंग, डेफिनेशन, सिनॉनिम्स, अँटोनिम्स, एक्झाम्पल्स हे सर्व मिळवा. टिप नंबर 4, प्ले गेम्स. गेम्स खेळून एंटरटेनमेंटही मिळत असेल आणि व्होकॅबलरीही शिकायला मिळत असेल तर आणखी काय पाहिजे? वर्ड पझल, वर्ड गेम्स, क्विझेस, वर्ड क्रॉस असे अनेक गेम्स आहेत ज्यामध्ये तुम्ही व्होकॅबलरी शिकू शकता. टिप नंबर 5, लेबल द थिंग्स. तुमच्या घरात, मार्केटमध्ये, मित्रांसोबत किंवा इतर ठिकाणी तुम्ही जेव्हा फ्री असाल तेव्हा आजूबाजूच्या गोष्टींसाठी तुम्हाला इंग्रजी शब्द माहीत आहे का हे स्वतःला विचारा. एक्झाम्पल, तुम्ही जर मार्केटमध्ये असाल तर प्रत्येक व्हेजिटेबलसाठी इंग्लिश वर्ड आठवायचा प्रयत्न करा. तुम्हाला जर येत असेल तर छान आणि येत नसेल तर माहीत करून घ्या. आहे ना सोपी लर्निंग टिप्स? तर मग वरील टिप्स वापरा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला तर लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईबही करा. आय विल कम बॅक सून विथ माय नेक्स्ट व्हिडिओ. यू गाईज कीप लर्निंग अँड कीप प्रॅक्टिसिंग. थँक्यू फॉर वॉचिंग.